नमस्कार अश्विनी, आपला स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया पालकचे भजे। इकडे आपण एक वाटी घेतली आहे, यात एक वाटी पालक जी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे, काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतली आहे। यात आधा वाटी बेसन आपल्या आवश्यकतेअनुसार आपण घेऊ शकतो, टाकून घेऊया। यामध्ये एक छोटा चम्मच आपण हिरवी मिरची आणि लसूण छान ठेचून घेतलंय, आपल्या तिखटाअनुसार आपण घेऊ शकतो। साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या ठेचल्या आहेत आणि 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या, एक चम्मच सोप, एक छोटा चम्मच सोप, एक छोटा चम्मच ओवा, 1/2 चम्मच हळद, चिमूट भर सोडा, चिमूट भर हिंग, चवीप्रमाणे मीठ, छानपैकी एकत्र करून घेऊया। हे सर्व आपल्या आवश्यकतेअनुसारही आपण घेऊ शकतो। छानपैकी एकत्र करून घेऊया। व्यवस्थित एकत्र करून झालंय आपलं हे। आता यामध्ये 1/2 चम्मच तेल आहे मोहनाकरिता, असं टाकून देऊया। छानपैकी व्यवस्थित एकत्र करून घेऊ। हातानेच व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आपल्या पालकाला आपोआप पाणी सुटतं, त्याच्यातच हे पीठ व्यवस्थित चुरलं जातं। आवश्यकता पडलीच तर आपण अगदी थोडंसं पाणी जे टाकायचं आहे, खूप नाही। वळून बघायचे आपले भजे वळत आहेत की नाही, हे बघा। असे नाही वळाले तर आपण याच्यात थोडंसं पाणी टाकू शकतो। आपलं पीठ छान तयार आहे, हे बघा मस्त याचे भजे असे वळत आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं आपण हे असंच ठेवून देऊया झाकून आणि मग यांचे भजे करून घेऊया। आपण इकडे कढई तापत ठेवली आहे, यामध्ये तळणीकरिता तेल टाकून घेऊया आपल्या आवश्यकतेअनुसार। व्यवस्थित गरम होऊ देऊ। यापूर्वीही आपण बायजाई स्वयंपाकघरात मूंग डाळचे भजे, शिमला मिरचीचे भजे बघितलेच होते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक बघू शकता। आपलं पीठ छान तयार झालंय आणि आपलं तेलही मस्तपैकी गरम झालंय। आपण हाताला थोडं तेल लावून घेतलंय आणि असे छोटे छोटे भजे त्या तेलामध्ये मस्तपैकी तळून घेऊया। आपले भजे तळून घेऊया। मस्तपैकी मसाले चहा सोबत आपण भजे सर्व करू शकतो। मसाला चहा ही आपण बायजाई स्वयंपाकघरात बघितलाच होता। छान दोघी बाजूने होऊ देऊया। मस्तपैकी हिरवीगार आपले भजे दिसत आहे, छान असा खमंगशीर सुवास येत आहे आपल्या भज्यांचा। हे बघा दोघी बाजूने छान कुरकुरीत होऊ देऊ। मंदाचे वरती साधारण 5 मिनिट आपण यांना होऊ देऊया। आपले भजे छान पैकी तयार आहेत,
काढून घेऊया आणि मस्तपैकी मसाले चहा सोबत सर्व करून घेऊया. गरमागरम पालकची भाजी आणि मसाला चहा छानपैकी सर्व होऊन रेडी आहे. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.